महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. भोसरी येथील जमीन खरेदीतील गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे समन्स बजावल्यावर चौकशीसाठी हजर झाले. ते चौकशीत सहकार्य करत आहेत, तरीही त्यांच्या अटकेसाठी घाई का केली जात आहे? त्यांना अटकेच्या कारवाईपासून काही दिवस संरक्षण दिले तर आभाळ कोसळणार आहे का? अशी प्रश्नांची सरबत्ती उच्च न्यायालयाने गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयावर केली. त्यानंतर खडसेंवर तूर्त कारवाई केली जाणार नसल्याची हमी ईडीतर्फे न्यायालयात देण्यात आली. न्यायव्यवस्था आणि रिझर्व्ह बँक, सेबी, सीबीआय यांसारख्या केंद्रीय यंत्रणांनी स्वतंत्रपणे आणि निष्पक्षतेपणे काम करायला हवे. या यंत्रणांनी दबावाखाली काम केल्यास ते लोकशाहीसाठी चांगले ठरणार नाही. एखादी व्यक्ती तपासात सहकार्य करत नसेल, चौकशीला बोलवूनही हजर राहत नसेल तर अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचे कारण समजू शकतो. मात्र खडसे हे चौकशीसाठी सहकार्य करत आहेत, त्यांना अटक करण्याची आवश्यकता काय? असा प्रश्न न्यायालयाने ईडीला केला. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचाही न्यायालयाने प्रामुख्याने दाखला दिला. त्यानंतर खडसेंवर तूर्त कुठलीही कठोर कारवाई केली जाणार नाही असे ईडीतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर.